नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील आज आपण पाहणार आहोत बला या वनस्पतीविषयी माहिती तत्पूर्वी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा बला वनस्पतीमध्ये बला चतुष्टायी म्हणतात त्याच्यातील ही अतिबला किंवा पेठारी पेठारी म्हणतात ही वनस्पती आहे सोबत दुसरी जी आहे ते महाबला जी आहे ती ही महाबला वनस्पती इथं आपल्याकडे भरपूर वनस्पती आहेत ही महाबला म्हणतात किंवा हिला तुपकडी देखील म्हणतात आणि ही अतिबाला किंवा पेठारी म्हणतात तर ह्याचे मात्रेमध्ये क्वांटिटीमध्ये ह्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळते म्हणून आपण जास्त ह्याचाच वापर करतो तर ह्या वनस्पतीविषयी माहिती तुम्हाला मी सांगतो ही वनस्पती वात वाहण्यासाठी बल देणारी आहे म्हणजे वातावरती सर्वात उत्तम औषध बेस्ट औषध आहे ते हिबाला ही, ही वनस्पती आहे मा भरपूर ठिकाणी ही मिळते स सोलापूर जिल्ह्यामध्ये तर भरपूर मा प्रमाणात आहे इकडे तिला टाकळा देखील म्हणतात टाकळ म्हणतात बोलीभाषेमध्ये टाकळा ही वनस्पती वेगळी आहे पण हिला टाकळ म्हणतात तर ही वनस्पतीची मुळी जी आहे ती जास्त औषधी आहे पानदेखील औषधी आहे त्याचं बीज देखील औषध आहे तर ह्या वनस्पतीच्या मुळीचा जर काढा घेतला तर जे वाताचे आजार आहे संधिवात असेल आमवात असेल गुडघेदुखी असेल कंबरदुखी असेल म्हणजे मणक्याचे दुकानं असेल ह्याच्यामध्ये ह्याची मुळी जर उकळून काढा करून घेतला तर ते वेदना कमी व्हायला मदत होऊ शकते तसेच ह्याचा लेप जो आहे भायता गुडघेदुखी कंबरदुखी पाडदुखी ह्याच्यावर देखील किंवा आघातामुळे जर मार लागल्यामुळे जर सूज आला असेल वेदना झाल्या असेल पाय मुरगळ असेल अशा ठिकाणी जर सूज आले असेल वेदना असतील तर तुम्ही मुळीचा ह्याचा पंचांगाचा वापर करू शकता किंवा पाल्याचा चेचून त्याचा जर लेप केला तर वेदना आणि सूज कमी व्हायला मदत होऊ शकते अभ्यंतर पोटामध्ये उपयोग जर सांगायचं झालं तर पक्षाघात झाला असेल अंगावरनं वारं गेलं म्हणतात त्याला बोलीभाषेमध्ये किंवा एक पक्षाघात म्हणतात किंवा पॅरालायसिस तर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्या मुळी जे आहे मुळीचं जर काळा करून दिला पोटामध्ये त्याच्यामध्ये सहचर तेल किंवा एरण तेल टाकून जर का तो काढा जर दिला पोटामध्ये घेतला तर वातवाहिण्याला बळ मिळून पक्षाघात आणि अर्धीत देखील कमी व्हायला मदत होऊ शकते तसेच ह्याचा उपयोग जो आहे तो हृदरोगामध्ये देखील पालपिडेशन असेल हृदयाला बळ देण्यासाठी छातीमध्ये दडद असेल भीती वाटणे असेल असं जर होत असेल किंवा लेफ्ट इम हायपोट्रॉफी जर जरी देखील असेल अशा वेळेस तुम्हाला हृदयाला बळ देण्यासाठी ह्याच्या मुळीचा दुधातला क्षीरपाक याची मुळीचा पावडर साधारण पाव चमचा पावडर किंवा साधारण पाच सहा सेंटीमीटरची मुळी चेचून एक कप दूध एक कप पाण्यामध्ये टाकून जर उकळून घेतली तर तुम्हाला हृदयाला बळ मिळण्यासाठी ताकद मिळण्यासाठी देखील उपयोग करू शकतो उपयोग करता येऊ शकतो छातीमध्ये धडधड होणे हे देखील त्यानं कमी व्हायला मदत होऊ शकते आणखीन याचं प्रजनन संस्थावरती जर उपयोग सांगायचं झालं तर याचं बी आणि मुळी देखील आहे म्हणजे पुरुषासाठी आहे शुक्र दौरवल्यामध्ये शुक्रशयामध्ये लो काउंट असेल ह्याच्यामध्ये ह्याच्या मुळीचा शिरपाक जर घेतला जर बी जर पोटामध्ये घेतलं तर पुरुषाबाबतीतलं शुक्र दुर्बल्य जे आहे ते कमी व्हायला मदत होऊ शकते तसंच स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांना गर्भाशय दुर्बल्य आहे गर्भाशयाच्या विकनेसमध्ये म्हणजे गर्भाशयाला पोषक म्हणून याचं काम होतं आता गर्भाशयाला पोषक म्हणजे कसं बऱ्याच वेळा महिलांमध्ये इंडोमेट्रीमची थिकनेस वाढत नाही गर्भाशयाचं जे भिंत आहे गर्भाशय गर्भ ज्याच्यावरती बसतो फिक्स होतो त्याची जी, जी भिंत आहे त्याची त्याची जाडी वाढत नाही त्यामुळे गर्भाशय वेळा आबोर्शन वारंवार आबोर्षण होत असतं अशा वेळेस गर्भाशयाला बळ मिळण्यासाठी इंड्रोमिटरीमची थिकनेस वाढण्यासाठी जर ह्याच्या मुळीचा काढा जर किंवा क्षीरपाक जर घेतला तर देखील गर्भाशयाला बळ मिळतं आणि तुमचं प्रजनन क्षमता चांगले होण्यासाठी पुरुषाच्या बाबतीत आणि स्त्रियांच्या बाबतीत दोघांसाठी देखील ही बहुगुणी वनस्पतीचा वापर तुम्ही करून घेऊ शकता तसेच हे वनस्पती जे आहे ती मूत्रल आहे मूत्रकुर्चे जे आहे त्याच्यामध्ये देखील याचा वापर करू शकता पंचांगाचा वापर करू शकता किंवा मुळाच्या सालीचा किंवा मुळाचा वापरचा काढा जर करून घेतला तर लघवीला जे अडखळत होणे लघवी प्रेशरनं लांब जात नसल विशेषतः पृष्ठाच्या बाबतीत किंवा ब्लोडर ब्लॅडरचं चा अटोन झाला असेल म्हणजे टोन कमी जर झाला असेल वयस्कर लोकांमध्ये ते होतं की लघवी लांब जात नाही जवळच लघवी पडते अशा परिस्थितीमध्ये जर देखील तुम्ही बल्याचा काढा जर घेतला तर देखील ते कमी व्हायला मदत होऊ शकते असं भरपूर याचा उपयोग आहेत मार्केटमध्ये मिळणारं बला तेल असेल चंदमाल लाक्ष तेल असेल ह्याच्यामध्ये देखील याच वनस्पतीचा वापर सांगितलेला आहे तर त्यामुळं ही भौगनी वनस्पती सर्वत्र मिळणारी वनस्पती आहे तर तुम्ही नक्कीच तुम्ही वापर करून घेऊ शकता आणि तुमचे वाताची विशेषतः वाताचे जर कमी करण्यासाठी मदत करून घेऊ शकता धन्यवाद